पंजाब मध्ये देखील तसंच असं अनेक ठिकाणी वेगवेगळे प्रश्न त्याच्यामध्ये आहेत। त्याच्यामुळे ज्यावेळेस विरोधी पक्षाची बैठक एकत्र होती त्याच्यातून आउटपुट तसं बघितलं तर काही निघत नाही। आपला एवढा मोठा देश आता तर जगात सगळ्यात जास्त लोकसंख्या झालेला आपला भारत देश असल्यामुळे आज तिथेही मजबूत खंबीर अशा प्रकारचं नेतृत्वाची नितांत गरज आहे आणि ती गरज असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी तशा प्रकारचा निर्णय घेतला। आज इथं शिंदे साहेबांचं देवेंद्र फडणवीसांचं सरकार काम करत होतं, इतके दिवस मी तिथं विरोधी पक्ष नेता म्हणून काम करत होतो, परंतु शुक्रवारी मी विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला आणि मागे देखील आमच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी माझी भूमिका स्पष्ट सर्वांच्या समोर मान्यवरांच्या समोर कार्यकर्त्यांच्या समोर त्या ठिकाणी मांडलेली होती। आजपर्यंत आम्ही सगळ्यांनी भुजबळ साहेबांनी राष्ट्रवादीची स्थापना ज्या वेळेस झाली त्यावेळेस A10 ला तेच तिथं राहत होते, तिथंच पक्षाची स्थापना झाली आणि गेली 24 वर्ष वेगवेगळ्या पद्धतीनं तो पक्ष वाढण्याच्या करता प्रफुल्लभाई पटेल साहेब असतील किंवा भुजबळ साहेब असतील किंवा सगळेच जण असतील सगळ्यांनीच आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं, इथपर्यंतचा प्रश्न पक्ष इथपर्यंत पोहोचलेला आहे। इथून पुढच्या काळामध्ये तरुणांना संधी देणं गरजेचं आहे, त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या आपले रिजन आहेत, त्या रिजनमध्ये नक्की नवीन कार्यकर्ते पुढे आणले गेले पाहिजेत, तशा प्रकारचा प्रयत्न आम्हा सगळ्यांचा राहणार आहे। आणि मी मागे 2.5 वर्ष सरकारमध्ये काम करत असताना भुजबळ साहेब त्याच्यात होते, बाकीचे मान्यवर होते, आम्ही सगळ्यांनीच डेव्हलपमेंट म्हणजे त्यावेळेस करोना होता तरी डेव्हलपमेंट हा एकमेव विचार करून त्याच्यामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न केला। काही जण आता वेगवेगळी टीका टिप्पणी करणार, आम्हाला टीका टिप्पणीला फार उत्तर देण्याचं कारण नाही, तुम्हाला सगळ्यांना माहितीये आपण कामाशी मतलब ठेवत असतो। महाराष्ट्र राज्याचा सर्वांगीण विकास करणं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केंद्रीय निधी महाराष्ट्राला कसा मिळेल तो त्या ठिकाणी पाहणं आणि महाराष्ट्रातली जनता समाधानी कशी राहील त्याच्यामध्ये सगळा घटक आला, त्या घटकाला मदत करण्याच्या करता आम्ही अशा प्रकारचा निर्णय घेतला। आणि हा निर्णय घेतला असताना जवळपास बहुतेक आमदारांना तो निर्णय मान्य, लोकप्रतिनिधींना मान्य, पक्ष सगळा आमच्या बरोबरच आहे आणि उद्याच्या काळामध्ये खासदार की तशाच प्रकारे जे काही पक्षाचं चिन्ह आहे, पक्षाचं नाव आहे, त्याच नावाखाली चिन्हाखाली आम्ही सगळेजण निवडणुका लढवणार आणि त्याच्यातून आणि त्याकरता आम्ही आज मंत्रिमंडळामध्ये समावेश झालेलो आहोत। दुसरं तुम्हाला माहिती असेल मधी नागालँडला पण निवडणुका झालेल्या होत्या, तिथेही पक्षाचे 7 आमदार निवडून आलेले होते, 7 जणांनी निर्णय त्या बाबतीमध्ये घेतला आणि तिथं भाजपच्या बरोबर त्या ठिकाणी पक्ष त्यांच्याबरोबर तिथं गेलेले म्हणजे सगळे आमदार पक्षाची मान्यता घेऊन तिथं गेलेले। दुसरी गोष्ट, काही जण वेगवेगळ्या प्रकारचे आरोप त्या ठिकाणी करतील, वास्तविक आम्ही 3.5 वर्षापूर्वी जो निर्णय घेतलेला होता त्याही वेळेस शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं तिघांचं सरकार होतं, उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी काम केलं, त्याच्यामध्ये जातीयवादी म्हणण्याचा अधिकार जर आम्ही शिवसेनेबरोबर जाऊ शकतो तर आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर पण जाऊ शकतो, त्याच्यामध्ये तिथे काही अडचण नाही, नागालँडमध्ये आम्ही जाऊ शकतो। तर राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता शेतकरी कष्टकरी कामगार आदिवासी मागासवर्गीय अल्पसंख्याक हा सगळा जो घटक आहे या सगळ्या घटकाला न्याय देण्याच्या करता आम्हाला अनेक वर्ष प्रशासनाचा अनुभव आहे, त्या अनुभवाचा कसा फायदा आपल्याला करून देता येईल, आमच्याकडे जी डिपार्टमेंट येतील आज किंवा उद्या मुख्यमंत्री महोदयांचा तो अधिकार असतो, ती डिपार्टमेंट घेतल्यानंतर ताबडतोब आम्ही त्या कामाला झोकून देणार आणि ते काम करत असताना पक्षवाढीच्या करता देखील आम्ही आमचं सर्वस्व त्या ठिकाणी पणाला लावणार आणि पक्ष अधिक
मजबूतीने पुढे नेण्याचा प्रयत्न करणार अशा प्रकारचा मनोदय आमच्या सर्वांचा आहे। आज काही जण पोहोचू शकले नाहीत, काही परदेशात आहेत, परंतु त्यांच्याशी पण मी फोनवर संपर्क साधला। विशेषतः मी लोकप्रतिनिधींच्या बाबतीमध्ये बोलतोय, त्यांच्याशी पण संपर्क त्या ठिकाणी साधला, त्यांनी पण त्याला मान्यता दिली। काही जण संध्याकाळपर्यंत पोहोचतील आणि अशा पद्धतीने सगळे मिळून हा निर्णय घेतलेला आहे। अजित दादा पवार उप मुख्यमंत्री यांनी जे आपलं मनोगत आपल्या समोर मांडलेलं आहे ते बताएंगे। त्या मनोगताशी आम्ही सगळे जे आहोत सहमत आहोत। नंबर एक, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणूनच या महाराष्ट्र सरकारचा तिसरा घटक म्हणून त्याच्यामध्ये सामील झालेलो आहोत। काही लोकांचा जो आहे गैरसमज आहे की पार्टी सोडली, नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणूनच आम्ही सामील झालेलो आहोत। अनेक दिवस जे आहेत तुम्हाला कल्पना आहे की चर्चा चालू होती त्याच्याबद्दल, आता मी काही बोलत नाही इतिहासामध्ये काय काय घडलं ते, परंतु जे आहे जो सगळ्यांनी जो आम्ही निर्णय घेतला की या राज्यामध्ये जर आपल्याला प्रश्न सोडवायचे असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, तर आपल्याला नुसतं भांडण करून चालणार नाही, कुठेतरी आहे आपल्याला पॉझिटिव्हली जे सकारात्मक काम करणं गरजेचं आहे। आम्ही तो निर्णय घेतला। एक नक्कीच आहे की या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब त्यांच्यावर आम्ही अनेक वेळा टीका पण केली, पण हे नाकारता येत नाही की आज अतिशय मजबूतीनं देशाचं नेतृत्व त्यांच्या हातामध्ये अतिशय सुखरूप आहे आणि ते जी जी कामं आहेत विकासाची, मग महाराष्ट्र सरकार असो किंवा भारत सरकार असो, विकासाच्या कामाला ताबडतोब निर्णय घेऊन किंवा जे काही अनेक प्रश्न जे आहेत त्या किचकट प्रश्नावर सुद्धा निर्णय घेऊन त्यांनी समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे। विशेषतः माझ्यापुरतं तर बोलायचं झालं तर ओबीसीचे तर अनेक प्रश्न आहेत आमच्या ओबीसीचे। आता हे ओबीसीचे प्रश्न जे आहेत हे जर सोडवायचे असतील तर भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्या सहकाराशिवाय तर सुटणारच नाही, ते करतात, परंतु आतमध्ये राहून जे आहे ओबीसी समाजाचे सुद्धा अनेक प्रश्न किंवा इतर मागासवर्गीय समाजाचे प्रश्न जे आहे आम्हाला सोडवता येणार आहे। एक आता जे दादाने सांगितलं की पटणाला सुद्धा जी काही मीटिंग झाली, आपण पाहतोय कोण याच्यावर राबवतोय, कोण त्याच्यावर राबवतो, हा निघून जातो, तो निघून जातोय, अर्धे येतात, अर्धे येत नाही, त्यामुळे आपण जे पाहिलं आहे की एकूण या देशामध्ये हे सर्व पक्ष जे विरोधी पक्ष ते तरी कुठे एकत्र येत आहेत। आणि अगदी खरं सांगायचं म्हणजे आमच्या पवार साहेबांनी सुद्धा काही दिवसापूर्वी आम्हाला सांगितलं की देशामध्ये तर मोदी साहेबच येणार आहेत प्रधानमंत्री 24 मध्ये सुद्धा। आता जर हे असं जर आहे तर आपण जे आहे एक सकारात्मक विचार घेऊन त्यांच्याबरोबर गेलं पाहिजे आणि आपले जे प्रश्न आहेत, जनतेचे प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी आपण सगळ्या सरकारचं मदत घेतली पाहिजे, आपण सरकारला मदत केली पाहिजे। उगाच रस्त्यावर भांडून जे आहेत हे प्रश्न काही सुटणार नाही आहेत, त्याच्यामुळे शासनामध्ये जाऊन जे आहेत हे प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे। बाकी दादाने सांगितलं, लोक आता आरोप करतात की आमचे यांच्यावर केसेस आहेत, कोणतरी केसेस आहेत म्हणून ते गेले, कोणावर केसेस आहेत, अजित दादाचे केसेस नेल केल्या, माझी केस जी आहे महत्वाची ती सुटली, अनिल भाईदास त्यांच्यावर केस नाही, तटकरे मॅडमवर केस नाही, धर्मराज बाबा अदराम केस नाही, अंजली पोळसे पाटील केस नाही, संजय बनसोडे केस नाही, कुणावर केस आहे बाबा, असं मुश्रीफ आहे, पण त्याच्यावर सुद्धा आपण त्यांना पाहतो की त्यांची केस सुद्धा एवढी चांगली आहे की त्यांना अजिबात अजूनही जे आहे त्यांच्यावर आरोप ठेवून जी कठोर कारवाई आहे ती कारवाई केली नाही कोर्टाने, त्यांना वारंवार जे आहे कोर्ट जे आहे त्या तारखा पुढे ढकलतात, याचं कारणच असं आहे की तेवढं मजबूत असं काही ठोस त्यांच्या विरुद्ध सापडत नाही, हे सुद्धा खरं आहे। म्हणून उगीच काहीतरी कोणीतरी बाण आमच्यावर लावण्याचा प्रयत्न
धरून आहे. ठीक आहे, आम्ही आमची जा निर्णय घेतलेला आहे, तुम्ही तुमचं काम करा. आम्ही सरकारमध्ये राहून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हिंदी दादा मेरा आपको ये कहना है आप एक अरे सुनो तो भाई, अरे हिंदी में बोल रहे ना, इसमें आपने अपना भारत देश जब स्वतंत्र हुआ 1947 से, तब से आपने देखा तो कोई एक लीडर के नेतृत्व में देश आगे बढ़ता है. शुरू में अलग था, पंडित जवाहरलाल नेहरू जी के नेतृत्व में देश जब काम कर रहा था, देश में जब ये लोग काम कर रहे थे तो सरदार वल्लभ भाई पटेल, बाकी के जो लोग बहुत से थे, उन्होंने सबने मिलके वो देश चलाया. उसके बाद लाल बहादुर शास्त्री, इनका नेतृत्व आया. उसके बाद इंदिरा जी का नेतृत्व आया. इमरजेंसी के वक्त इंदिरा जी को अपने देश के लोगों ने थोड़ा सा बाहर उनको हरा दिया था, वो खुद भी हार गई थी. लेकिन उसके बाद वापिस जो लोग इकट्ठा हुए अलग अलग पार्टियों के, जिसको हम खिचड़ी बोलते हैं, वैसा हुआ. वो गवर्नमेंट ज्यादा चला नहीं, 2.5 साल के अंदर ही चुनाव हुए. वापिस इंदिरा जी का नेतृत्व में, उनका करिश्मा था, उनके नेतृत्व में ही सरकार आई. उसके बाद राजीव गांधी के नेतृत्व में सरकार आई. और ये सब होने के बाद बहुत सालों के बाद मैं भी मेंबर ऑफ पार्लियामेंट बना 91 में, ये भी 91 में हम साथ साथ, तब एक कांग्रेस थी, कांग्रेस के वे मेंबर ऑफ पार्लियामेंट के नाते हम वहां चुनाव जीत के गए थे, तब देखा था. बहुत सालों से 1984 के बाद, ठीक तरह से सुनो, 1984 के बाद अपने देश में कोई भी एक ऐसा नेता कि उनके नेतृत्व में देश आगे जा रहा है, ऐसा कभी हुआ नहीं. अलग अलग गुट को एक करके देश को चलाने की कोशिश की गई. लेकिन 9 साल आपने देखे होंगे, उसमें नरेंद्र मोदी साहब का नेतृत्व में आज देश काम कर रहा है. वो बाहर भी पॉपुलर है, यानी अब्रॉड, बाहर अगर कोई भी देश में गए जाते हैं अपने भारत की तरफ से, तो सब उनको सपोर्ट देते हैं, सब उनको बहुत अच्छा नेतृत्व ऐसे बोलते हैं. और ऐसा होते हुए उनका भी काम चालू है. और ये काम करते वक्त आपने भी देखा वंदे भारत ट्रेन हो, या अलग अलग बहुत से कुछ रोड्स हो, नेशनल हाईवे के जो कुछ काम हुआ है यह 9-10 साल में, वह अगर आपने देखा बाकी की डेवलपमेंट के बारे में, ऐसे सब ठीक तरह से चालू है. और सामने वाले विरोधक वो खुद का खाली अपना स्टेट का देखते हैं, अपने स्टेट का देखते हैं. एक कोई मुझे लीडर अपोजिशन में दिखाओ कि वो देश का सोचकर देश में काम कर रहा है, ऐसा कहीं दिखाई नहीं देता. और इतना बड़ा पॉपुलेशन होते हुए हमें सबको ऐसा लगा कि नरेंद्र मोदी साहब के नेतृत्व में ही लोकसभा हो या आगे वाले चुनाव हो, वो सहयोगी पार्टी के नाते, जैसे हम इससे पहले कांग्रेस के साथ जाते थे, बीच में हमने शिवसेना के साथ हम 2.5 साल गए, वैसे अभी आगे विधानसभा हो, लोकसभा हो, लोकल बॉडीज का तो चुनाव वहां के डिस्ट्रिक्ट के हमारे कार्यकर्ता सोचेंगे, वहां के लीडर सोचेंगे कि क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए. लेकिन स्टेट के और देश के जो चुनाव है उसके बारे में हम साथ साथ जाना चाहते हैं. और इसीलिए महाराष्ट्र के डेवलपमेंट के लिए और देश और मजबूत होना चाहिए और आगे जाना चाहिए, जो कुछ आज थोड़े बहुत प्रॉब्लम होते हुए वो सॉल्व करने के लिए भी सबने एकजुट होके उसका मुकाबला करना चाहिए. इसी माध्यम से हमने सबने मिलके ये डिसीजन लिया है, पार्टी के नाते हमने ये डिसीजन लिया है. और ये होते हुए पूरे विधायक हमारे साथ है, मेंबर ऑफ पार्लियामेंट हमारे साथ है,
बाकी के पार्टी के वर्कर हमारे साथ है, इसीलिए आज मैंने डिप्यूटी चीफ मिनिस्टरशिप का ओथ ली। बाकी के हमारे सीनियर नेता और नया भी कुछ लोगों को हमने आज तक इस गवर्नमेंट में लेडी को प्रतिनिधित्व नहीं था, आगे शायद वो देंगे, लेकिन हमने वो भी सोचा और यंग जनरेशन को भी हमने कैबिनेट मिनिस्टर के नाते, जैसे पहले मुझे याद है भुजबल साहब के नेतृत्व में हमने जब 99 में चुनाव लड़ा था, तब हमें हम यंग थे, मैं आर आर पाटिल, दिलीप वैसे पाटिल, जयंत पाटिल, हम सुनील तक्करे, हम सब यंग लोगों को मौका मिला था। अभी वैसा ही संजय बंसोड़े हो या अपना अदिति तटकरे हो या अनिल भाईदास पाटिल हो, ऐसे अलग अलग नए लोगों को भी हमने उसमें शामिल किया गया है और उसमें ट्राइबल को भी प्रतिनिधित्व मिलना चाहिए, शेड्यूल कास्ट को भी प्रतिनिधित्व मिलना चाहिए, माइनॉरिटी को भी प्रतिनिधित्व मिलना चाहिए, लेडीज को भी प्रतिनिधित्व मिलना चाहिए, ऐसा सब सोचकर ओबीसी को भी प्रतिनिधित्व ज्यादा मिलना चाहिए, ऐसा सब सोचकर हमने ये मिनिस्ट्री में मौका दिया है। और आगे भी जो हम जब बात सीएम साहब के साथ करेंगे, बाकी डीसीएम साहब साथ के करेंगे, बैठेंगे तो बाकी के भी लोगों को और मौका देने की हमारी कोशिश रहेगी। आमच्याकडे सर्व आकडा आहे, आम्ही काय एक मिनिट आकडा काय, आमच्या बरोबर सगळे आमदार आहेत, आपण काळजी करू नका, आकडा सांगायला काय मटक्याचा आकडा काढायचा नाही आपल्याला, त्याच्यामुळे तुम्ही तो काय विचार, त्या ठिकाणी महत्व दिलं जातं, ही आजपर्यंतची परंपरा आहे आणि त्या पद्धतीनं पाठीमागच्या काळामध्ये देखील काँग्रेसमधनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बाजूला आली आणि नवी पार्टी उभी राहिली, त्यावेळेस भुजबळ साहेब प्रफुल्लभाई या सगळ्यांनी साथ दिली आणि पार्टी पुढे गेली, त्याच्यानंतर वेळोवेळी पार्टीनं अनेकदा वेगवेगळे निर्णय घेतलेले 24 वर्षांमध्ये आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे, आता बरंच 24 वर्षांमध्ये पाणी वाहून गेलेलं आहे, आता नवीन नेतृत्व पण पुढे आलं पाहिजे आणि महाराष्ट्रातले प्रश्न सुटले पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे, कारण गेले एक वर्षभर विरोधी पक्ष नेता या नेत्यांनी काम करत असताना किंवा भुजबळ साहेब आणि बाकीचे सगळेजण विरोधी पक्षाचे आमदार म्हणून काम करत असताना आम्ही फार बारकाईनं वेगवेगळ्या समस्या पाहिलेल्या आहेत, उद्याच्याला ज्यावेळेस कॅबिनेट होईल बुधवारी वगैरे, तर त्यावेळेस आम्ही ते मुद्दे समोर आणू
90 पासून आपण बघत आलेला घेतला आपको भी देंगे तो एक बार पूछो सभी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सभी साथियों का हमें आशीर्वाद है सभी एक में सभी सभी का ना सभी में सब आते हैं मी आता सांगितलं ना की विधानसभा लोकसभा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ या चिन्हावर आणि त्या पक्षाच्या नावावरच निवडणुका लढवणार अहो खासदारकीच्या निवडणुका आमदारकीच्या निवडणुका आणि लोकल बॉडीच्या निवडणुका त्या त्या जिल्ह्यातल्या भंडारा गोंदियाचे तिथले स्थानिक लोक निर्णय घेतील नंबर आपको नंबर सभी सभी आने सभी कुणाचं सर्वांशी फोनवर बोलणार किसने कहा आपस की चर्चा में बोल दिया वो हम जब सब बैठते हैं तब ऐसी बातें ऐसी चर्चा होती है हम सब लीडर लोग महाराष्ट्र के जो है सब बैठते हैं इवन हमारे सब विधायकों के साथ सबके साथ आपको आपको आगे देखने को मिलेगा ही ना हम क्या कहीं भाग नहीं रहे आपको सब देखने को मिलेगा बहुत अच्छी तरह से हम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बढ़ाएंगे हम राष्ट्रवादी पार्टी के और भी ज्यादा वर्कर्स पार्टी में कैसे आएंगे वो देखेंगे हम अभी पावर में आए हैं पावर में आके अलग अलग रीजन जो है वहां के जो सवाल है वो सवाल हल करने के लिए हम पूरी कोशिश हमारी रहेगी उसके बारे में हमारी सबके साथ बात हुई है ये देखो